राज्यात लवकरच पहिलीपासूनच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे। पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभाग हे अनुकूल असल्याची माहिती समोर येते। या संदर्भात मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। पूर्ण क्षमतेने शाळा सुरू होण्याचे संकेत। पहिलीपासूनचे वर्ग भरवण्यास सरकार अनुकूल। पंधरा दिवसात पुन्हा गजबजणार शाळा। राज्यातील शाळा महाविद्यालय पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची चिन्ह आता दिसू लागली आहे। ग्रामीण भागासह शहरातील पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसात सुरू होण्याचे संकेत आहेत। कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्व शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे। बिल्कुल, या संदर्भामध्ये ऑलरेडी आमची फाईल मुवमेंटमध्ये आहे। आरोग्य विभागाचा ओपिनियन आलेला आहे। माननीय मुख्य सचिवांचा सुद्धा त्या संदर्भामध्ये झालेलं आहे बोललं आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही या संदर्भामध्ये सांगत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं लवकरात लवकर शाळा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील। एकदा ती तारीख निर्णय झाला की आम्ही तुम्हाला ती तारीखची अवगत करून देऊ। राज्यात गेल्या काही महिन्यात कोरोनाचा आलेख घसरलाय, त्यामुळे पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्यासाठी दबाव वाढू लागलाय। ग्रामीण भागात 5वी ते 12वी आणि शहरी भागामध्ये 8वी ते 12वीचे वर्ग आधीच सुरू आहेत। आता पहिलीपासूनचे वर्ग देखील सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। शिक्षक, शाळा चालक, पालक अशी सर्वच मंडळी त्यासाठी आग्रही आहेत। मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्रीही सर्व वर्ग सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत। शिवाय वर्ग सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याचं मत आरोग्य विभागानं मांडलंय। सध्या मुख्यमंत्री मानेवरील शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयात दाखल आहेत। येत्या काही दिवसात त्यांच्याशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतंय। त्यामुळे राज्यात लवकरच पहिलीपासूनच्या शाळा पुन्हा गजबजणार असल्याचं दिसतंय। वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।